नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज मंचुरियन। त्याला लागणारे साहित्य, सर्वप्रथम आपण कोबी बारीक किसून घेतला आहे, त्याच्यावर 1 ते 1.5 चमचा मीठ टाकून घेणार आहोत। आता त्याच्यात आपण 1 ते 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, आपल्याला जास्त कॉर्नफ्लॉवर पाहिजे असेल तर आपण जास्तसुद्धा घेऊ शकतो। आता त्यात टाकणार आहे 1/2 वाटी मैदा, 1 चमचा लाल तिखट। आता सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। कोबीमध्ये मीठ टाकल्यामुळे कोबीला पाणी सुटते, म्हणून आपण पाण्याचा जरासुद्धा वापर करायचा नाही। चांगले एक जीव पीठ मळून घ्यायचे। आपली कढई चांगली तापलेली आहे, आता आपण त्यात तेल गरम करायला ठेवू। आपले तेल चांगले गरम झाले, आपण त्यात मंचुरियन तळून घेऊ। तेल गरम झालेले आहेत, आता आपण त्याच्यात एक एक करून सर्व मंचुरियन तळून घेऊ। कडकडीत तेलातच मंचुरियन सोडायचे, म्हणजे आपले मंचुरियन क्रंची होतात, नरम पडत नाहीत। मंचुरियन तळताना गॅस कधीही फास्ट असला पाहिजे। आपला गॅस जर स्लो असला तर आपले मंचुरियन कडक होणार नाही आणि तेवढे क्रंचीही सुद्धा लागणार नाही। आता आपण मंचुरियन एक वेळ टर्न करून घेऊ। मंचुरियन चांगले लाल तळून घ्यायचे। आता आपले अजून थोडे पीठ आहे, त्याला पण आपण तेलात चांगले तळून घेऊ। असे मंचुरियन आपले खूपच लवकर होतात आणि त्याच्यासंग आपण टोमॅटो सॉस संगसुद्धा मंचुरियनला सर्व करू शकतो, त्याच्यासोबतसुद्धा छान लागते। असे झटपट होणारे आपले मंचुरियन। तर रेडी आहे व्हेज मंचुरियन।